मुंबई गोवा महामार्गावरील तारा या गावाजवळ शिवज हे प्युअर व्हेज हॉटेल सुरू झाले आहे. भाजपचे बूथ अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि दिलीप शेठ जेना यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केला असून या हॉटेलचा उद्घाटन सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी जितेंद्र पाटील आणि जितेंद्र शेठ जेना यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवज या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यावेळी कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष परशुराम जितेकर, जगदीश गायकर, माजी नगरसेविका नीता माळी यांच्यासह कर्नाळा विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच या हॉटेलला उरणचे आमदार महेश बालदी यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. हॉटेलचं उद्घाटन होत आहे. या हॉटेलचं उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर केलं. जितेंद्र पाटील आमच्या माजी नगरसेवक नीता माळी यांनी मला सगळ्यांना न्यायचा तुम्ही द्यायला पाहिजे, त्याला शुभेच्छा द्यायला पाहिजे. आणि इथं आल्यानंतर मला वाटलं होतं उद्योजक आहेत असं मला त्यांचा अभिमान वाटतो.